बेळगाव शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिर येथे यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बेळगाव चव्हाट गली येथून बैलगाडी व पायदिंडी करत कोल्हापूर ज्योतिबा डोंगरावर जाऊन वापस बेळगाव येथील देवदादा मठात आगमन होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते. या शिवबसवनगर ज्योतिबा मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांसाठी दर्शनाबरोबर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. जवळपास 20,000 भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. 200 वर्षापासून परंपराप्रमाणे चालत असलेली ही यात्रा असल्याचे पुजाऱ्यांनी या दरम्यान सांगितले आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगलं सालाबादप्रमाणे चैत्र यात्रा दवण्याची पुनवजला म्हणतात. या चैत्र यात्रेला ही देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव गेली शेकडो वर्ष. आम्ही 2014 200 वर्षाची परंपरा म्हणून साजरी केली. यावर्षी सुद्धा करोनानंतर हा दुसरं वर्ष या चैत्र यात्रेला बैलगाडी व पायदिंडी ह्या चव्हाट गल्लीतनं ह्या ज्योतिबा डोंगराला जाते व पायदिंडी वापस परत आज ह्या देवदादा सासनकाठी देवदादा मठ इथं येऊन आज सांगता गोल्लातली जत्रा म्हणून सांगता होते. 27 तारखेला एप्रिलच्या आम्ही ही पायदिंडी सुरुवात केलेली होती. 1 तारखेला कामादा एकादशी या दिवशी बेळगावकरी पहिले ही पहिली सासनकाठी या ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल होते आणि त्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते. देवाची प्रथम पालखी एकादशीला बाहेर पडते. त्या प्रथम पालखीचा हजेरी लावल्याचा मान बेळगावकरांच्या सगळ्या सर्व सासनकाठीधारकांना आहे. तसंच एकादशीनंतर 5 दिवस तिथं मुक्काम करून प्रसाद महाप्रसाद प्रत्येक दिवशी तिथं महाप्रसाद अरेंज केला जातो व दवण्या दिवशी आम्ही दवण्याची पुन्हा महत्त्वाची मुख्य यात्रा पालखी जी देवाची बाहेर पडते ती पालखीचा सोहळा अटेंड करून आम्ही सायंकाळी तो सोहळा झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करतो. 4 दिवसाचा परतीचा प्रवास कागल निप्पाणी संकेश्वर हत्तरगी व आता ह्या काकतीनंतर बेळगाव ह्या देवदादा सासनकाठी देवदादा मठ इथं मुक्काम करून आज पाहत आहे की इथं जवळपास 15 ते 20 हजार लोकांचा महाप्रसाद आयोजन केलेला आहे व इथनं संध्याकाळी 5 वाजता वाजत गाजत सजून पूर्ण इथनं मुख्य यात्रा म्हणजे असं ही चव्हाट गल्लीपर्यंत सायंकाळी पोचते. उद्या भैरीदेव पाठवून या पुऱ्या जत्रेची सांगता होते. आता 1800 काळीपासूनचा आपल्याकडे एक ताम्रपत्र आहे तर त्याला जर आपण एक बेंचमार्कसकट जर धरलं तर आम्ही एक 2014ला 200 वर्ष असा हा इतिहास आपला झालेला आहे म्हणून आम्ही हा उत्सव एक मोठा 2014 साली आम्ही संपन्न केलेला होता. तर या दरम्यान समाजसेविका मीना बेनके यांनीही धार्मिक परंपरा सुरू ठेवल्याने येणाऱ्या युवा पिढीलाही एक प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज आपण इथं ज्योतिबाचं दर्शन आणखीन आज यात्रा येत आहे का म्हणजे सगळी लोक आता सासनकाठी घेऊन जाऊन ज्योतिबाला जाऊन सगळे आज रिटर्न आलेले आहेत. इथं मोठ्या प्रमाणे आपलं बेळगावातल्या ज्योतिबाच्या मंदिरमध्ये जत्रा साजरी करत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. असं सगळं घडलं पाहिजे आणि इथं ह्या लोकांनी आपले असंच संस्कृती वाढवत चालली जायला पाहिजे. आनंद वाटते की असं हे सगळं करतेवेळी आम्हाला पण आनंद वाटते बघायला चांगलं वाटते की कंटिन्यू आणि चालवत राहावं आपली प्रथा. सगळ्यांना लहान मुलांना पण ही बघायला भेटतं की काय करावं लागेल हे सगळं सगळं विसरून गेलेले आहेत. ह्यांनी ह्यांच्यामुळं मुलांना पण ह्याची प्रथा पुढे न्यायची संधी भेटलेली आहे. असंच परमेश्वराने आशीर्वाद द्यावं आणि अशीच आणि जत्रे मोठे प्रमाणे ह्याच्यापूर्वक करावी म्हणून एवढंच माझं बोलायचं. चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन पुन्हा परती प्रवास करून कागल संकेश्वर काकती असा मुक्काम करत या भाविकांचे सोमवारी बेळगावात आगमन झाले व मंगळवारी चव्हाट गल्लीतील भैरवदेवाला पाठवून या यात्रेची सांगता केली जाणार आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव.